मागणी करणारे आताचे उपमुख्यमंत्री आज सर्व शेतकऱ्यांच्या लाईन थांबतात आहे. गॅस सिलेंडरवर 50 रुपयाची दरवाढ झालेली आहे. महिलांच्या डोळ्यातून अश्रू येत आहे, गृहिणीच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. आम्ही जगामध्ये चांगली आहोत अशा पद्धतीची आपली स्पॉट आपण फक्त पाहतोय. आपण पाहिलं असेल की आताचे ऊर्जामंत्री सगळे खातं त्यांच्याकडेच आहे. जेव्हा विरोधी पक्ष नेते होते 9 महिन्याच्या पहिले, त्यामध्ये सांगत होते की मध्य प्रदेशच्या सरकारने 6,500 कोटींचं शेतकऱ्यांचं विद्युत बिल माफ केलं. राज्याच्या सरकारला ही त्या पद्धतीनं निर्णय घ्यावा ही मागणी करणारे आताचे उपमुख्यमंत्री आज सर्व शेतकऱ्यांच्या लाईन थांबतात आहे. शेतकऱ्यांना 12 तास लाईन देण्याचं सांगितलं होतं, 8 तास सुद्धा शेतकऱ्याला लाईन दिली जात नाही. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. महागाई आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कमी करू. आजच आपण पाहिलं की गॅस सिलेंडरवर 50 रुपयाची दरवाढ झालेली आहे. महिलांच्या डोळ्यातून अश्रू येत आहे, गृहिणीच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. पण राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार स्वतःची पाठ फुटत आहे. एकीकडे देशाचा GDP मोठ्या प्रमाणात खाली पडला असताना देशाचे प्रधानमंत्री आम्ही जगामध्ये चांगली आहोत अशा पद्धतीची आपली स्पॉट आपण फक्त पाहतोय. देशामध्ये एक प्रकारची अराजकता, आर्थिक अराजकता माजवण्याचा एक प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये बसलेले सगळे सत्ता पिपासू करतात आहेत. अशा पद्धतीचं चित्र या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आज जो आमचा विधानसभेतनं प्रोटेस्ट आहे तो या दरवाढीचा आहे. आणि शेतकऱ्यांच्या लाईनी मोठ्या इलेक्ट्रिक लाईन कापली जाते आहे, त्यांची बत्ती गोल केली जाते आहे. म्हणून या सरकारची बत्ती गोल झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आमचं हे धरणं चालू आहे.